पुण्यामध्ये जाणार आहोत, जिथे मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. पहिल्याच पावसामुळे पुण्यामध्ये दैना उडालेली आहे. ही दृश्य पुण्यातली आपण पाहतोय, पाणीच पाणी इथे झालेलं आहे. पुण्यामध्ये सध्या पाऊस सुरू झालेला आहे आणि त्याची ही दृश्य आपण पाहतोय. नुकताच पाऊस सुरू जरी झाला असला तरी पुण्यामध्ये सध्या पाणीच पाणी रस्त्यांवर आलं असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. संध्याकाळची वेळ आहे आणि या क्षणी पुण्यामध्ये पाऊस कोसळतोय आणि या पहिल्याच पावसामुळे पुण्याची दैना झालेली आहे. रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. वाहतूक देखील थोड्या प्रमाणात धीमी झालेली आहे. या दृश्यांमध्ये आपण पाहतोय किती प्रमाणात हे पाणी साचलंय. पुण्याची ही दृश्य, पुण्यामध्ये पहिला पाऊस सुरू झालेला आहे. मात्र या पहिल्या पावसातच पुण्याची ही दैना झालेली आहे. पुण्यातल्या रस्त्यांची दैना झालेली आहे कारण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळतंय. ही दृश्य आपण पुण्यातली पाहतोय. पुण्यामध्ये पहिला पाऊस सुरू झालेला आहे आणि पहिल्याच पावसात रस्त्यांची दैना समोर येत आहे कारण रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे वाहतूक देखील काही प्रमाणात धीम्या गतीनं सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत. पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. पुणेकरांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय. पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे आणि ही दृश्य पाहतोय. मुसळधार पावसामुळे पुण्यातले हे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. वाहतूक देखील धीम्या गतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. थेट पुण्यातली ही दृश्य पाहतोय. पहिला पाऊस पुण्यामध्ये सुरू झालेला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे. वाहतूक धीम्या गतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी मुसळधार पावसाचा फटका पुणेकरांना बसलेला पाहायला मिळतोय. अचानक आलेल्या पावसानं अनेकांची तारांबळ उडाली. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलं असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. पुणेकरांना मुसळधार पावसाचा हा जोरदार फटका बसलाय. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे वाहतूक धीम्या गतीनं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणेकरांना मुसळधार पावसाचा फटका बसलाय.